जय भीम। 6 डिसेंबर म्हणजे भारतातील एक अत्यंत दुःखाचा दिवस, ज्या महामानवाने भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिले, ज्या महामानवाने अस्पृश्य समाजाचा उद्धार केला, ज्या माणसांना माणसात भाऊ दिलं जात नव्हतं, माणसातून माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं, अशा समाजाला बाबासाहेबांनी मानवतेच्या या वाटेवर आणलं, मानव म्हणून त्यांची गणती बाबासाहेब आंबेडकरांमुळे होऊ लागली। या देशाच्या आधुनिक पायाभरणीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप मोठं योगदान आहे। या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून आणि देऊन या देशाला या जगातील सर्वात मोठी लोकशाही देण्याचं काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर, या इथल्या प्रत्येक पशुपक्ष्यावर मानवता दाखवणारा महामानव, इथल्या प्रत्येक मानवाला माणसासारखं जगण्याचा अधिकार देणारा महामानव, या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व देणारा महामानव, या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं आणि हा या देशातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात दुःखाचा असा हा दिवस आहे। आणि तो त्या दिवसानिमित्त आपण सर्वजण चैत्यभूमी दादर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जातो। लाखो अनुयायी भारताच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीला जातात आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भीमसैनिक, भूजन बांधव, भारतातील नागरिक बाबासाहेब आंबेडकरांना भीमसृष्टी या ठिकाणी अभिवादन करण्याला येत असतात। बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणं ह्या प्रत्येकाच्या हृदयाला चटका देणारा आहे, कारण बाबासाहेबांसारखं कार्य हे करणं आज कोणालाही शक्य नाही। ज्ञानाच्या महासागराला मी रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना आवाहन करतो की उद्या 6 डिसेंबर निमित्त आपण सर्वजण बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याला येत असताना आपण वही आणि पेन समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे की